नमस्कार मित्रांनो, स्नेक फ्रीडम चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आम्ही साप पकडलेला आहे आणि त्याला रिलीज करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तर माझे सहकारी तुम्हाला तो साप दाखवणार आहेत आणि त्या सापाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता की माझा सहकारी त्या सापाला रिलीज करण्यासाठी विशीतून काढतोय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा साप दामन जातीचा साप आहे आणि हा पूर्णपणे बिनविषारी आहे। याचं शास्त्रीय नाव आहे इंडियन रॅट स्नेक। रॅट स्नेक म्हणजे हा उंदीर खाणारा साप असतो आणि शेतकऱ्यांचा हा मित्र असतो। म्हणून शेतीमधले जे उंदीर असतात ते खाण्याचं काम हा करत असतो। म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून हा दामन जातीचा साप ओळखला जातो। आता आपण याचा रंगसंगतीचा विचार करणार आहोत। दामन जातीचा साप हा दोन प्रकारचा असतो, दोन प्रमुख प्रकारच्या रंगांमध्ये असतो। एक ब्लॅक दामन आणि ब्लू दामन आपल्याला आम्ही कॅच केलेली आहे। आणि तुम्ही जर इच्छा निसर्गाने जो रंगसंगतीचा आपण जर विचार केला तर ही पूर्णपणे लांब असते आणि पिवळी असते। खालचा जो भाग असतो हा पिवळसर असतो। म्हणून या सापाला ओळखण्यामध्ये आपण लवकर ओळखू शकतो। आणि जी ब्लॅक असते इतका रंग पूर्णपणे ब्लॅक असतो वरचा भाग आणि हा जो मागचा खालचा भाग असतो हा पूर्णपणे पांढरा असतो। म्हणून हे दोन प्रकारचे दामन जातीचे साप असतात आणि लांबी यांची 6 फुटापासून तर 11 फुटापर्यंत हिची लांबी असते। आणि या सापाविषयी प्रामुख्याने काही अंधश्रद्धा आहेत। त्याच्यातली पहिली एक अंधश्रद्धा म्हणजे की दामन जातीचा साप हा शेपटीला काटे असतात आणि तो जेव्हा पकडायला जातो तेव्हा तो काटा मारत असतो। पण तुम्ही बघू शकतात की याला कोणत्याही प्रकारचा काटा नसतो आणि म्हणून ही एक अंधश्रद्धा असते। आणि दुसरी ही एक अंधश्रद्धा म्हणजे की दामन जातीचा साप म्हशीचा खालून गेला तर म्हशींचं दूध आटते, ही देखील एक अंधश्रद्धा आहे। आणि तो देखील आम्ही फरक करून बोलू आहोत तर ती देखील एक समाजामध्ये अंधश्रद्धा आहे। तर अशा अनेक दामन जातीविषयी अनेक अंधश्रद्धा असतात, तर ते अफवांमुळे पसरलेले असतात। म्हणून मी सगळ्या लोकांना विनंती करतो की अशा अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि अधिक माहितीसाठी आमचं चॅनल बघत राहा। धन्यवाद। तर मित्रांनो, या सापाला तुम्ही अगदी जवळून बघू शकणार यासाठी आम्ही स्लो मोशनमध्ये हा शॉट कॅप्चर केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की माझा जो सहकारी आहे त्याने अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीने या सापाला कॅच केलेला आहे। आणि जोपर्यंत आपण बिनविषारी सापांना आपल्यापासून कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाहीत तोपर्यंत बिनविषारी साप आपल्याला बाईट करू शकणार नाहीत। तर मित्रांनो, जोपर्यंत आपल्यापासून सापांना जोपर्यंत धोका राहत नाही तोपर्यंत ते आपल्याला बाईट करू शकत नाही। आणि एक काही वेळेस साप जेव्हा आपल्याला बाईट करतो तर तो स्वतःच्या रक्षणासाठी बाईट करत असतो। तर मित्रांनो, जर अनेक आपल्याला अनेक अशा बिनविषारी सापांनी बाईट केलेलं असेल तर आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपण TTचं इंजेक्शन घेऊ शकतात आणि त्यासाठी आपण सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन ते TTचं इंजेक्शन घेऊ शकतात। आणि तुम्ही बघू शकतात की जो माझा सहकारी आहे त्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने या सापाला हँडल केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जवळून या सापाला बघू शकतात। याने या सापाची निसर्गाने जी कशाप्रकारे रचना केलेली आहे, तर सापांविषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे अंधश्रद्धा असतात आणि त्या अंधश्रद्धा आपण कुठून तरी ऐकलेल्या असतात आणि ती माहिती आपण ऐकलेली असते किंवा प्रत्यक्ष बघितलेली नसते। म्हणून या अंधश्रद्धा पसरत असतात आणि त्या अंधश्रद्धांना आपण बळी पडत असतो। तर तुमच्या काही अंधश्रद्धा असतील तर तुमच्या परिसरातील जे सर्पमित्र असतील त्यांना विचारू शकतात किंवा आम्हाला कमेंट करू शकतात। तर अनेक अशा पद्धतीच्या व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला तुम्ही YouTube चॅनलवरती स्नेक फ्रीडम या चॅनलला फॉलो करू शकतात। तर मित्रांनो, नेहमीच आमच्या नवनवीन व्हिडिओंसाठी बघत रहा स्नेक फ्रीडम चॅनल। धन्यवाद।
तर मित्रांनो, या सापाला आपण निसर्गामध्ये सोडणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की माझा सहकारी या सापाला निसर्गरम्य वातावरणामध्ये सोडताना. तर मित्रांनो, सापांविषयी अधिक माहितीसाठी स्नेक फ्रीडम चॅनलला पाहत रहा. धन्यवाद मित्रांनो.